आपण करंदीकर वहिनींशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तेव्हा आता वहिनी आलेले आहेत. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत. आणि त्याचबरोबर हो, आपलंही स्वागत. नमस्कार. तुम्हीच टेन्शनमध्ये नाही आहेत ना? नाही, घाबरू नका, मी काही फार काही विचारणार नाही आहे. आणि ते जे काही भायकाळा आणि सगळं बांद्रा आहे ते समजलेलं आहे आमच्या. पण तरीसुद्धा असं कधी वाटलं की आपण यांना प्रपोज करावं? आम्ही दिल्लीला एकत्र होतो, म्हणजे अभ्यासासाठीच गेलो होतो. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस. नंतर मग ती तिथेच राहिली आणि नंतर मी मुंबईला. त्याच्यानंतर 2 महिन्याने आम्ही मी प्रपोज केलं. आणि कदाचित दोघे एकत्र बरोबर आला असतात तर असं काही झालं नसतं का? नाही, नाही सांगू शकत. काय सांगणार यांच्या स्वभावाबद्दल? खूपच मनमिळवू आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे पोलीस खात्यात राहूनही इतकी वर्ष तर ती आहे आणि तरी ती एवढी सेन्सिटिव्ह आहे, ते तिचा खूप प्लस पॉईंट आहे. पण तिकडच्या ताणतणावाचा परिणाम घरी होतो की होऊ देत नाहीत? काय केलंय म्हणजे कसं काय? ट्राय करते. असं सांगणं म्हणजे अगदी खोटेपणा होईल की नाही होतच नाही, कारण येताना ऑफिसमधून काय ना काहीतरी डोक्यातले विचार असतात, पण प्रयत्न करते. मग तसं जर म्हटलं तर तो पण फायनान्स सेक्टरमध्ये आहे, मग त्याचे ताणतणाव माझ्या इतकेच आहेत, कारण ते स्टॉक मार्केटच्या एका रेघेवर त्यांचं लाईफ असतं. त्याच्यामुळे असं झालं की दोघेही आम्ही त्या ताणतणावाच्या क्षेत्रातले आहोत करिअरमध्ये, करिअर वाईज, पण आम्ही प्रयत्न करतो. बरं, भिवंडीसारख्या ठिकाणी तुम्ही होता, मग तिकडे तर तणावपूर्ण सगळी परिस्थिती, म्हणजे जे आता हे बघा, मुळात भिवंडीत तेवढा तणाव नाही, हे तिथे गेल्यानंतर जाणवतं. पण जे असं ऐकून असतात, पेपरमध्ये वाचून असतात, बातम्यांवरती अवलंबून असतात, त्यांना वाटतं ना असं भिवंडी म्हटल्यानंतर असं काहीतरी, तर असं काही नाही आहे ना? नाही, मी भिवंडीमध्ये 3 वर्ष जे ACP होते त्याच्या आधी SDPO गणेशपुरी म्हणून काम करताना आपण भिवंडी तालुक्याचा भाग माझ्याकडे होता. आणि मला खूप अभिमानाने सांगा असं वाटतं की भिवंडीची जी जनता आहे, माणसं आहेत, ती पोलीस अधिकाऱ्यांप्रती जास्त संवेदनाक्षम आहेत आणि खूप चांगले रिलेशन आणि ऋणानुबंध भिवंडीत जुळले गेले. मला आवर्जून सांगा असं वाटतं, भिवंडीतल्या NSS युनिटच्या 300 विद्यार्थ्यांनी भिवंडी पोलिसांकरता काम केलं. आणि गणपतीत, म्हणजे तिथे तर असं म्हटलं जायचं की तुम्हाला तर माहिती आहे की बुरख्यातल्या मुली आहेत आणि आत्ता त्या शिकतायत, पुढे येत आहेत, पण त्या मुलींनी देखील आणि मुलांनी देखील, मुस्लिम कम्युनिटीतल्या मुली आणि मुलांनी देखील गणपती बंदोबस्तात रात्री 12-12 वाजेपर्यंत ट्रॅफिक पोलिसांबरोबर एकत्र येऊन काम केलं. आणि जे सपोर्ट आणि जो प्रेम मला भिवंडीतल्या लोकांकडून मिळालं आहे, मी खरंच ऋणी आहे. आणि हे सगळे एक रुमर्स आहेत, तुम्ही तिथे जेव्हा काम करता तेव्हा कळतं की तिकडचे लोक खरंच खूप चांगली आणि मनमिळाव. आणि जर ते कसं असतं, तुम्ही जे देता ते तुम्हाला रिटर्न मिळतं, त्याच्यामुळे तो विश्वास मला तिकडच्या समस्त महिला वर्गांकडून मिळाला. म्हणजे आपण फक्त ऐकतो, आपण फक्त वाचतो, प्रत्यक्षात तिथली परिस्थिती खूप वेगळी असते. मी काही प्रश्न विचारणार, पण त्याआधी मला तुम्हाला एक महत्त्वाच्या विषयावरती तुमची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल की स्त्री भ्रूण हत्या हा जो विषय आहे. स्त्री भ्रूण हत्या या विषयाकरता मी आधी कॉलेजमध्ये असल्यापासून फार ॲक्टिवली पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि तो विषय मला ह्याच्यासाठी फार महत्त्वाचा वाटतो की खूपदा लोकांना असं वाटतं की मुलगी काही करू शकत नाही, किंवा आपल्या समाजामध्ये खरं तर आधीजी खूप असे नोशन्स आहेत की मुलीला हे जमणार नाही. मला अजूनही कळत नाही की मुलगी का नको. आता असं कुठलंही क्षेत्र नाही, म्हणजे तुम्ही पोलीस सोडून द्या, आज तुम्ही एअरफोर्स बघा, आज तुम्ही सायंटिस्ट बघा, कल्पना चावलासारखे नासाचे सायंटिस्ट, असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथे मुलींनी काम केलं नाही आहे किंवा स्वतःला प्रूव्ह केलं नाही. एक दुसरं एक नोशन असतं की मुलगी आपल्या खानदानाचं नाव चालवू शकत नाही. मी आज आपल्या माध्यमातून सगळ्यांना अभिमानाने सांगते की माझं माहेरचं आणि सासरचं दोन्ही आडनाव जॉईंट, म्हणजे रश्मी करंदीकर चव्हाण. म्हणजे असं कुठलंही नाही की मुली आपल्या वंशाचं नाव चालवू शकत नाही, किंवा अशी कुठलीही गोष्ट नाही की ती करू शकत नाही. फक्त गरज आहे ती पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट देण्याची, आणि नुसतं पॅरेंट्स मी म्हणे सासरच्यांकडूनही तेवढं सपोर्ट मिळण्याची. जर दोन्ही साईडनी सपोर्ट मिळाला तर असं कुठलीही गोष्ट नाही की एक स्त्री करू शकत नाही. काय कमी आहे तिच्यामध्ये? त्याने आज तुम्ही बघा कितीतरी मोठ्या मोठ्या ठिकाणी CEO-सारख्या क्षेत्रामध्ये, तुम्ही इंदिरा नुई बघा किंवा पॉलिटिशियन्समध्ये बघा की मोठ्या मोठ्या ठिकाणी स्त्रिया एक हाती चांगली जबाबदारी पेलत आहेत. तर मला वाटतं समाजाने हे जे नोशन आहे ना ते बदलायला पाहिजे की मुलींचा जन्म म्हणजे आम्हाला बोज, किंवा मुलगी झाली म्हणजे आता कसं होणार, लग्नाचा खर्च वगैरे,
हे सगळं बदलत्या काळापासून आपण बदललं पाहिजे. आणि खरं महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे म्हणावंसं वाटतं की सावित्रीबाई फुलेंसारखी स्त्री आणि शिक्षणाची चळवळ पहिल्यांदा महाराष्ट्रात सुरू झाली. हे सगळं जेव्हा इतिहास आपण एका साईडला बघतो, जिजाऊ माता बघतो, तेव्हा मला वाटतं मुलींचा जन्म आपण का नाकारतो. मला वाटतं तेच आहे. आणि म्हणून नुसतं माहेरच्यांनी नाही, मी म्हणते सासरच्यांनी तिला सपोर्ट द्या, तुम्हाला मिरॅकल दिसतील. वा, फक्त मी एक विषय सुरू केला ज्या विषयावरती खूप गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आलेली आहे, आणि त्यावरती आपण बघितलं की आता रश्मी वहिनी किती बोलतं झाल्या.